दरम्यान लॉकडाऊन नंतर सर्व सुरळीत होत असताना दिवाळी तोंडावर आली आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांचे 4 महिन्यांपासूनचे पगार झालेले नाहीत. त्यातच या एसटी कर्मचाऱ्यांना आता अत्यावश्यक सेवेत सामील केल्यामुळे त्यांच्या आंदोलन करण्यावरती देखील बंधनं आलेली आहेत. त्यामुळे ह्या कर्मचाऱ्यांनी आजपासून आपल्या घरासमोरच बसूनच आंदोलन करण्याचा आता विडा उचललेला आहे. राज्यभरातील कर्मचारी अशा प्रकारे आपल्या परिवारासह घरासमोर बसून सरकारचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत. आज 4 महिन्यापासून म्हणजे घरमालकांचे किराये थकीत आहेत. फॅमिलीला कुटुंब चालवण्यास अडचण निर्माण होत आहे. आपल्या परिवाराला काही दिवाळीचं काही नियोजन करतो म्हटलं, दिवाळी आमचा हिंदूंचा सण आहे, याच्यामध्ये काही त्यांना नियोजन करून कपडे लत्ते काही घेतो म्हटलं, ती सुद्धा आज आमची परिस्थिती राहिलेली नाही आहे. आता आमचं किराणा अजून आणला नाही, दिवाळीचा सण आला आहे, पोरांचं काही खरेदी नाही, काही नाही, घर कसं चालवायचं, का चालवायचं, अजून काही म्हणजे आमचं नियोजनच बसलं नाही. दिवाळीचं जाऊ द्या, पण 3 महिने झाले, इतके अवघड चालले आहे आपलं चालवणं. कोण राशन नाही, काही नाही, कसं का करायचं? आता अजून 1 रुपयाचं म्हणजे काही हेच नाही, मदत नाही कोणती, तर कसं करायचं? आम्हाला एवढंच सांगणं आहे का, 3 महिन्यापासून जे पगार आहे ते आता तरी द्यायला पाहिजे, ह्या महिन्यामध्ये तरी व्हायला पाहिजे पगार.